तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे। तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे। लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे। अन्यायाविरुद्ध गुलामगिरी विरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचारांद्वारे जनतेला स्वराज्याचे बाळ कडू पाजणारे सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे मूळ नाव केशव असे होते। बाळ हे त्यांचे टोपण नाव। टिळक हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते। गणितामध्ये त्यांना विशेष गती होती। बालपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली। त्यांच्या या सिंहगर्जनेमुळे स्वराज्याचा नवा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला। लोकमान्य टिळकांची लेखणी म्हणजे जणू तलवार होती। त्यांच्या वक्तृत्वाला धार होती। लोकमान्य टिळक हे केवळ कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते। जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे लोकांचे नेते होते। त्यामुळेच त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व प्रतिमा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता भारतभूमीतील प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली। लोकमान्य टिळकांची लोकप्रियता एवढी वाढली होती की भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली। लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेले। कोणाचीही भीड न बाळगता आपले मत परखडपणे मांडण्याची ताकद त्यांच्याकडे होती। आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारविरुद्ध ते टीका करत, त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। पण तरीही ते आपल्या ध्येयापासून तूसभरही मागे हटले नाहीत। सार्वजनिक उत्सवातून टिळकांनी भारतीय जनता संघटित केली। स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम हाती घेतला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, स्वराज्य मिळवण्यासाठी आपला देह झिजवला। खरोखरच लोकमान्य टिळक हे नाव ऐकल्यावर आजही ऊर अभिमानाने भरून येतो, असे तेजस्वी कार्य त्यांचे आहे। 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी देह ठेवला, पण त्यांच्या तेजस्वी कार्याची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते, जगण्याची ऊर्जा देते। शेवटी एवढेच म्हणेन, नाव ओठावरती येता वाटे आम्हा सदा अभिमान, नाव ओठावरती येता वाटे आम्हा सदा अभिमान, टिळक तुमच्या कार्याला नितनित अमुचा प्रणाम, नितनित अमुचा प्रणाम।